मेमरी कार्ड टाकून सन कार्ड रीडर मध्ये टाकून कनेक्ट करायचं लॅपटॉपला. लॅपटॉपला कनेक्ट केल्यानंतर पी सी वर जायचं. पी सी मध्ये बूट फाईल मध्ये जायचं. बूट फाईल मध्ये मी ऑलरेडी व्ह्यूज मध्ये जे फाईल नेम एक्सटेन्शन आहे फाईल नेम एक्सटेन्शन त्याला मी ऑलरेडी क्लिक केलं आहे, तर ते क्लिक करून ठेवायचं. नंतर राईट क्लिक दाबून आपल्याला दोन फाईल बनवायच्या असतात. राईट क्लिकमध्ये न्यू सिलेक्ट करायचं. न्यू सिलेक्ट करून न्यूमध्ये जी टेक्स्ट फाईल आहे टेक्स्ट डॉक्युमेंट त्याच्यावर टिक करायचं. म्हणजे एक खाली डॉक्युमेंट येतं आणि ते टिक केल्यानंतर तुम्हाला SHH नावाची फाईल बनवायची. ही बघा मी जशी बनवली तशी ही फाईल बनवायची. त्याच्यानंतर अजून तसंच करायचं. दुसऱ्या वेळेस परत राईट क्लिक करून न्यू म्हणायचं. न्यूमध्ये गेल्यावर न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट घ्यायचं. टेक्स्ट डॉक्युमेंट घेतल्यानंतर तिथं WPS ही सप्लिकंट नावाची फाईल बनवायची. WPS सप्लिकंट नावाची फाईल बनवायची. तिचं नाव द्यायचं आणि ती नोटपॅडमध्ये ओपन करायची. आणि तिथं हे वायफाय सेटिंगचं हे जे आहे क्रूल इंटरफेस DID हे असं टाईप करायचं. इथं SSI तुमची कंट्री कोड म्हणजे जर तुम्ही भारतात राहणारे असेल तर IN टाकायचं. आणि SSID म्हणजे तुमचं जो वायफाय कनेक्शन आहे त्याचा ID पासवर्ड टाकायचा, जेणेकरून तुम्ही तो ऑनलाईन कनेक्ट करू शकतात. त्यानंतर मग ते एवढं केल्यानंतर फाईलमध्ये जाऊन सेव्ह करून घ्यायचं. म्हणजे ही फाईल झाल्यानंतर हे सगळे सेटिंग क्लोज करायच्या. तुमचा इजेक म्हणायचं तुमची ड्राईव्ह. इजेक झाल्यानंतर ती याच्यात हा बघा हा रासबेरी पाय आहे. रासबेरी पाय 3B+ हे व्हर्जन आहे. हा इथेनेटचं सॉकेट आहे. इथं तुम्ही हे जे सॉकेट आहे एक नंबरचं सॉकेट इथेनेटचं आहे. दोन नंबरचे हे जे दोन आहेत तिथं तुम्ही माऊस आणि कीपॅड कनेक्ट करू शकता. हा छोटा CPU सारखाच वर्क करत असतो कम्प्युटरच्या. छोटा मिनी कम्प्युटरच म्हणतात त्याला. हा रासबेरी पाय आहे. हा जो सॉकेट आहे मोठा हा HDMI आहे. तिकडचा पॉवर सॉकेट आहे छोटासा. या 40 GPIO पिन्स आहे आउटपुट इनपुट. हा कॅमेरासाठी सॉकेट दिलेला आहे. आणि इकडे हा डिस्प्लेसाठी. तर आपण याच्या मागच्या साईडला हे जे जागा आहे तिथे आपण ही मेमरी कार्ड टाकणार आहोत. 32 GB मेमरी कार्ड लागतात. रासबेरी पायला 8 GB पासून ते 32 GB पर्यंत सपोर्ट करत असतो. हा साऊंड जॅक आहे. मायक्रोफोन इयर जॅक म्हणतात ना, इयरफोन्सचा जो जॅक राहतो ना तो कनेक्ट करू शकतो. आता आपण हे आपल्याकडे इथे केबल आहे याच्या साहाय्याने आपण लॅपटॉपला कनेक्ट करणार आहोत. हे बघ ओके. त्यासाठी आपण आधी खाली उतरून घेऊ आपला लॅपटॉप. ओके, याच्यासाठी आपण आधी आता आपल्याकडे दोन सॉफ्टवेअरची गरज आहे. एक पुट्टी नावाचं सॉफ्टवेअर असतं जे खूप गरजेचं आहे. पुट्टी नावाचं सॉफ्टवेअर मी ऑलरेडी दोन सॉफ्टवेअर VNC नावाचं आणि पुट्टी नावाचं सॉफ्टवेअर डाउनलोड करून ठेवलेले. हे बघा पुट्टी नावाचं सॉफ्टवेअर. आधी आपण रासबेरी पायला हे देऊन देऊ.
काय देऊन देऊ, पॉवर सप्लाय आणि मग HDMI केबल कनेक्ट करू. ही HDMI केबलचं एक टू हे रासबेरी पाईला कनेक्ट करायचं. तर ते कसं कनेक्ट करणार माझ्या हातात मोबाईल. आणि दुसरं लॅपटॉपला कनेक्ट करणार. क्रॅश पडेल लॅपटॉपला. ओके. आणि एक याला HDMI केबल कनेक्ट केले. आता याला पॉवर सप्लाय द्यावं लागेल. त्यासाठी दिलाय हा जो ग्रीन हा आता आपण रासबेरी पाहिला या छोट्या केबलने पॉवर दिलाय. इथं जो ग्रीन लाईट ग्लो होतो हा याचं दाखवतं की आपलं जो मेमरी कार्ड आहे ते प्रॉपर पद्धतीने वर्क करतं आहे. आता याला आपण तुमच्या मोबाईलला तुम्ही एक FING नावाचं जो ॲप आहे ते प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करा. तिथे तुम्हाला हॉटस्पॉटचा IP ॲड्रेस मिळेल. ओके. किंवा इथं होस्ट नेम टाकूनही होऊ शकतो 2 मिनिटात.